प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. सांगली लोकसभा निवडणूक, द अनप्रेडिक्टेबल इलेक्शन. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. तिसऱ्या टप्प्यातील झालेल्या मतदारसंघापैकी सांगली लोकसभेची निवडणूक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक नक्कीच होती. आता 23 मेला म्हणजेच उद्या पेटी उघडल्यानंतर किती क्लोज फाईट झाली हे कळेल. टक्केवारीत वाढ होऊन 65.38% मतदान सांगलीत झाले. सांगलीत काय होईल हा प्रश्न महाराष्ट्रातील अनेकांना पडला आहे. कुठलाही जाणकार सॅफॉलॉजिस्ट ठामपणे सांगू शकणार नाही एवढी चुरस अखेरपर्यंत होती. चर्चेअंती व निरीक्षणांती या निवडणुकीतील काही ट्रेंड्स, मुद्दे व वेगळेपण आपण पाहणार आहोत. निवडणुका लढविणे ही मोठी कला आहे. मोठ्या प्रमाणावरील भूभाग सांभाळून निवडणुकीचे मॅनेजमेंट सांभाळणे हे कौशल्य आहे. 1980 ते 2014 एवढ्या मोठ्या कालावधीत दादा गटाने लोकसभेसाठी सलगपणे आपली मोहर उमटवली होती. पण 2014 मोदी लाटेत संजय पाटील यांच्या रूपाने भाजपने ही जागा पटकावली. या निवडणुकीच्या अगोदरपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. कधीकधी निवडणुकीची गणिती ही फार अगोदर रचलेली असतात. फ्लॅशबॅकमध्ये बारकाईने डोकावून पाहिलं तर सांगलीच्या बाबतीत देखील हे खरं ठरताना दिसतंय. अखेर 3 तुल्यबळ उमेदवार रिंगणात आले. सुरुवातीला दुरंगी वाटणारी ही लढत गोपीचंद पडळकर यांच्या वंचित आघाडीच्या प्रवेशानंतर तिरंगी झाली. सुरुवातीच्या काळात संजय पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. गाववार दौरे, नंतर 6 विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ते मेळावे आणि नंतर राज्यातील दिग्गजांच्या उपस्थितीत काही सभा. भाजपच्या बूथबांधणी व मॅनेजमेंटची उदाहरण सतत दिली जातात. त्यापैकी 1 बूथ 10 युथचा फायदा काही प्रमाणात झाला आहे असं वाटतंय. तर पन्नाप्रमुख, अर्धपन्नाप्रमुख याची बांधणी अजून इथल्या भाजपमध्ये रुजलेली नाही आहे. विशाल पाटील यांनी अगदी कमी वेळेत सुयोग्य नियोजन करीत अत्यंत प्रभावी प्रचार राबविला. विशाल पाटलांच्या प्रचारात बऱ्यापैकी आधुनिक प्रचार पद्धतीचा वापर करण्यात आला होता हे शेवटपर्यंत जाणवत होतं. तर पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना गोपीचंद पडळकर यांना सुरुवातीला प्रचारात म्हणावा असा सूर गवसला नसला तरी नंतर त्यांची प्रचाराची गाडी धडाकेबाज सभा घेऊन योग्य रुळावर आली. त्यांच्या सभेतील कंटेंट देखील दमदार होता. त्यांना कन्व्हिन्सिंग मेथड व दृश्यम इफेक्ट कसा वापरायचा हे अगदी खुबीने माहीत असल्यामुळे पडळकर यांना फारशी अडचण जाणवली नाही. तसेच महाराष्ट्रातील काही भागातून तरुण त्यांच्या प्रचारासाठी सांगलीत आले होते आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्यात उत्स्फूर्तता देखील होती. लोकसभा निवडणुकीत मतदान करताना मतदाराचे वर्तन हे फार वेगळ्या पद्धतीने काम करत असतात. यात जाती धर्मापलीकडे जाऊन अगदी पंत ते आपल्या सुप्त महत्त्वाकांक्षा पूर्ण करणाऱ्या पक्षाकडे किंवा व्यक्तीकडे सत्ता जावी याचा कल बांधूनच मतदार मतदान करत असतो. या 3 उमेदवारांना मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये एक मूलभूत फरक होता. गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीत आल्यामुळे एक वेगळं जैविक रसायन तयार झालं होतं. त्यांना मतदान करणाऱ्या वर्गाच्या भावना प्रचंड तीव्र होत्या. हम वोट भी देंगे और नोट भी हा लोकांचा ॲटिट्यूड पडळकरांच्या बाबतीत जाणवत होता. राज्यातील अनेक लोक त्यांना मदत करीत होते. महाराष्ट्रात धनगर या दुय्यम शेतकरी जातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 10% म्हणजेच 1.5 करोड असावी. परंतु एवढा मोठा समूह असून देखील 1960 एकही धनगर व्यक्ती महाराष्ट्रातून लोकसभेत जाऊ शकला नाही. कदाचित आता सांगलीमधून शक्यता निर्माण झाल्यामुळे हे झालं असावं. सांगलीत 42% मतदार हा 40 आतील होता. हीच पडळकरांची मोठी ताकद होती. त्यांना सर्व घटकातील तरुणांमधून चांगला प्रतिसाद मिळत होता. तसेच वंचित आघाडीतून त्यांची उमेदवारी असल्यामुळे आंबेडकरी समाजाचं पॉकेट मतदान त्यांना मिळताना दिसत होतं व इतर मागासवर्गीयातील काही घटकांचं देखील पाठबळ मिळताना दिसत होतं. परंतु MIMचा समावेश या आघाडीत असूनही पश्चिम महाराष्ट्रात अजूनही मराठवाड्यासारखा मुस्लिम समाज MIMला आपला पक्ष मानायला तयार नाही. तसेच काही मुस्लिम मतदारांपर्यंत, त्यात प्रामुख्याने शहरी मतदारांपर्यंत पोचता आलं नसल्याने त्यांना भाजपला हरविणारा उमेदवार विशाल पाटील वाटल्यामुळे ही मतं दोघात विभागली गेली. उलटपक्षी तासगाव कवठे महाकाळमध्ये संजय पाटील यांच्यावर नाराज असलेल्या वर्गाला असं वाटत होतं की संजय काकांच्या विरोधात जिंकणारा उमेदवार हे पडळकर आहेत, त्यामुळे ही मतं पडळकरांच्या पारड्यात गेली.
संजय पाटील हे खासदार झाल्यापासून अगोदरच्या खासदारांच्या तुलनेत बऱ्यापैकी संपर्क ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. हीच त्यांची सर्वात जमेची बाजू होती. भाजपच्या बूथ बांधणीचा देखील त्यांना फायदा झाला. काही अंशी चिन्हाचा परिणाम देखील या निवडणुकीत जाणवत होता. तसेच अजून एकदा मोदी खासदारांना मत नाही तर मोदींना असं म्हणणाऱ्या वर्गाचीही संजय काकांना मदत झाली. परंतु पक्षांतर्गत नाराजीचा फटका हा शेवटपर्यंत जाणवत होता. भाजपच्या सभांना म्हणावा असा प्रतिसाद देखील मिळत नव्हता. लोकसभेची घोषणा झाल्यानंतर देखील कुठेही जास्त कॅनव्हासमध्ये नसणारे विशाल पाटील हे अनपेक्षितपणे सगळ्या गोष्टीत पुढे आले. त्यांनी एक गोष्ट महत्त्वाची केली ती म्हणजे मरगळ आलेल्या दादा गटाला ऊर्जितावस्था व नवसंजीवनी मिळवून दिली. ग्रामीण भागात थेट संपर्क नसल्याचा फटका त्यांना बसू शकतो. गोपीचंद पडळकर व वंचित बहुजन आघाडीमुळे केवळ वोटिंग आणि गप्पांपुरता राजकारणाशी संबंध असणारे अनेक जण यंदा पहिल्यांदा सक्रियपणे प्रचारात उतरताना दिसले. दुर्दैवाने या निवडणुकांचं कथन लोकांच्या मूलभूत मुद्द्यांभोवती कमी प्रमाणात फिरत होते. एकंदरीत सांगलीची निवडणूक प्रचंड चुरशीची झाली असल्याकारणाने व काठावरच्या मतदारांचे प्रमाण जास्त असल्याकारणाने ठामपणे आता काहीही सांगता येत नाही. उद्या स्ट्रॉंगरूममधील पेट्यांमधून ज्यावेळी निकाल बाहेर येईल त्यावेळी कळेल की विद्यमान खासदार संजय पाटील आपला गट राखण्यात यशस्वी ठरलेत की दे धक्का देत गोपीचंद पडळकर किंवा विशाल पाटील यांच्यापैकी एकजण डार्क हॉर्स ठरलेत. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.